आम्हाला इथं बसलेलं उठून नेला तिथं काहीच माहित नाही आम्हाला तिला आहे ना चालू सामना संपताच त्या ठिकाणी घेण्यात येणारा पुढील सामना तरुण मराठा सांगलीवाडी विरुद्ध शांतीनगर सांगली या दोन्ही संघांना पहिला मुका तरुण मराठा सांगलीवाडी विरुद्ध शांतीनगर सांगली चालू या दोन्ही संघांना पहिला मुका तिसरा आणि आमची मुकार देतात आपण दोन्ही मैदानावर आपल्या उपस्थिती नोंद द्यायचे आपण तयारीत राहायचंय तरुण मराठा सांगलीवाडी शांतीनगर सांगली आपण तयारीत राहायचंय आठला दहा कमी ते आपल्या मॅच जेवायला पोरी शिवाय द्याल तिथे जय मातृभूमी व्यायाम मंडळाचे खेळाडू सदस्य माननीय श्री राजू बोरकाळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सहर्ष स्वागत सुस्वागत त्याचप्रमाणे सुनील माळी सुप्रसिद्ध छायाचित्रकार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे सहर्ष स्वागत वेट करत असल्या बोलायचं नाही डिझाईन बिझाईन टॉप लावले गणेश नगर भोई राज क्रीडा मंडळाचे मिरेडला गेले सदस्य माननीय श्री दत्तात्रय कांबळे सर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं गणेश नगर भोई राज क्रीडा मंडळ सांगली व स्पर्धा आयोजन संयोजन समितीच्या वतीनं माननीय श्री दत्तात्रय कांबळे सरांचं सहर्ष स्वागत सुस्वागत
यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालं आहे. माननीय दीपक मुळे यांचं सर्व आयोजन संघ समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण आज विनंती आपण व्यासपीठावर यावं. माननीय श्री दीपक मुळे आपण आज विनंती आपण व्यासपीठावर यावं. अरे त्यात नवीन आले म्हणाले मी गव्हर्नमेंट सर्टिफाईड ऑडिटर माननीय श्री फारूक शेख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर अतिशय भव्य आणि दिव्य असा 6 फुटी चषक स्वर्गीय सनातन आवळे यांच्या स्मरणात गोल्डन मॅन माननीय श्री अजय भाऊ आवळे यांचं देखील क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. गोल्डन मॅन माननीय श्री अजय भाऊ आवळे 6 फुटी भव्य दिव्य चषक या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा त्यांच्या माध्यमातून दिलेला आहे. ज्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणात हा चषक दिलेला आहे ते या मंडळाचे मुख्य आधारस्तंभ युवा नेते माननीय श्री विजयभाऊ आवळे यांचे मोठे बंधू लहान बंधू माननीय श्री अजयभाऊ आवळे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑडिटर माननीय श्री फारूक शेख आपणास देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. या स्पर्धेतील 3 दिवसांचा सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रत्येक दिवसाचा मॅन ऑफ द डे या किताब विजेत्या खेळाडूस आकर्षक भेटवस्तू ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले ते मंडळाचे हितचिंतक बक्षीसदाते सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गजूदादा बन्ने यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मंडळाच्या वतीनं व स्वतः आयोजन समितीच्या वतीनं विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. अमित सरगर आपण या सर्वच मान्यवर अतिथींना घेऊन व्यासपीठावर यायचं आहे. माननीय अजय भाऊ आवळे माननीय फारूक शेख माननीय गजूदादा बन्ने यांना घेऊन आपण व्यासपीठावर यायचं आहे. सहर्ष स्वागत सुस्वागत. स्पर्धा आयोजन संयोजन समितीच्या वतीनं विनंती आहे माननीय गजूदादा बन्ने माननीय अजय भाऊ आवळे माननीय फारूक शेख आपण व्यासपीठावर यावं. या मान्यवर अतिथींना विनंती आहे आपल्या सहकार्यानं आणि आपल्या सहकार्यानं ही स्पर्धा यशस्वी होते आपण व्यासपीठावर यायचं आहे. कोशिश करने वाले की बिहार टीवी कैमरा दे 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 अन्नगर पत्र
बाजी कबड्डीपटु सम्राट सप्लाई के प्रोपराइटर सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक मान्य श्री विजय पाटील यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत, सुस्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय दत्तात्रय आयरेकर क्रीडानगरीमध्ये ज्यांचं आत्ताच आगमन झालं ते सांगली जिल्ह्याचे माजी कबड्डीपटू तरुण भारत व्यायाममध्ये सांगलीचे सदस्य निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मान्य श्री लक्ष्मण मोने साहेब यांचं स्पर्धा आयोजन व संयोजन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत, सुस्वागत. धन्यवाद.
आधीच केलं आहे. तिसरा आणि अंतिम पुकार तरुण मराठा सांगलीवाडी शांतीनगर सांगली. तरुण मराठा सांगलीवाडी शांतीनगर सांगली तिसरा आणि अंतिम पुकार आपण त्वरित मैदानात द्यायचा. तरुण मराठा सांगलीवाडी शांतीनगर सांगली तरुण मराठा सांगलीवाडी सोपान चव्हाण शिवाजी वेद खाते ग्राउंड शांतीनगर सांगली पहिला ग्राउंड पूर्ण मेजर आकाश तुरे आपले संघ तयारी ठेवायचे होते. कमरेड मारते मी गणेश नगर भूमी राजकीय मंडळाचे ज्येष्ठ सदस्य सुप्रसिद्ध डॉक्टर प्रकाश केतकर यांचं कल्याणमध्ये आगमन होत आहे. सहर्ष स्वागत सुस्वागत मान्य डॉक्टर प्रकाश केतकर सरांना विनंती आहे. सहर्ष स्वागत सुस्वागत मेरी जान गाने पाहिजे अजून टाकायला आले होत काही नका कोणी टाकलं रे आता ते झाले की आता काय ते कळलं आधीशी टाकायला नाही अरे वाय ते तरुण मराठा सांगलीवाडी शांतीनगर सांगली चला त्वरित मैदानात द्यायचा आहे. यापुढे अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. पाऊस येण्याची शक्यता आहे. विलंब होऊ नये स्पर्धा निर्धारित वेळ संपवण्याच्या दृष्टीनं आपण स्पर्धा आयोजन समिती सहकार्य करा. तरुण मराठा सांगलीवाडी शांतीनगर सांगली सोपान चव्हाण